लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, निरंजन सेवा भावी संस्था, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊन यांच्या वतीनं दीपोत्सव 2018 या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एमआयडीसी मधील स्नेहालयात हा कार्यक्रम संपन्न झालाय. या कार्यक्रमाला शेकडो लोक उपस्थित होते. रांगोळ्यांनी सजलेलं संपूर्ण स्नेहालय, सगळ्या परिसरात दिव्यांची रोषणाई, व्याख्यान आणि संगीताच्या तालावर आनंद लुटत स्नेहालय येथील प्रांगणात शहरातील आणि स्नेहालयातील 1200 वंचित घटकातील मुलांनी दिवाळीचा मनमुराद आनंद लुटलाय. निमित्त होतं लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या दीपोत्सव 2018 या कार्यक्रमाचं. वंचित घटकातील मुलांसमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, निरंजन सेवाभावी संस्था आणि लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊन यांच्या वतीनं 9व्या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचं उद्घाटन लायन्सचे उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, डॉक्टर एस एस दीपक तसंच प्रमुख पाहुणे सी ए सौरभ देशमुख, संचालक केंद्र सरकार मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स श्री शरद मुनोत, धीरज गुगळे, कुमारी शबनम, गणेश शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लायन्सचे विभागीय अध्यक्ष महेश पाटील, झोन चेअरमन संतोष माणकेश्वर, अध्यक्ष हरजित सिंग वधवा, सचिव संदेश कटारिया, प्रकल्प प्रमुख डॉक्टर अनघा पारगावकर, कमलेश भंडारी, निरंजन सेवा संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा, भावना छाजेड, ज्योती दीपक, आनंद बोरा, सुनील छाजेड, सतीश बजाज, सुधीर लांडगे, देवेंद्र सिंग वधवा, लायनेसच्या अध्यक्षा नीलम परदेशी आदींसह क्लबचे सदस्य आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते. हरजित सिंग वधवा यांनी क्लबच्या वतीनं चालू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतलाय. तसंच 9 वर्षापूर्वी सुरू केलेल्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाला भरपूर प्रतिसाद मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, निरंजन सेवाभावी संस्था आणि लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊन यांच्या संयुक्त विद्यमानेने 9वा दीपोत्सव 2018 स्नेहालयाच्या प्रांगणात 12 संस्थांच्या सोबत साजरा केला जातो. 9 वर्षापूर्वी मी अध्यक्ष असताना लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने हा दीपोत्सव या ठिकाणी सुरू करण्यात आला होता आणि एक संकल्प मोडण्यात आला होता, रोवण्यात आला होता की सर्व संस्थांना एकत्रित करून दीपोत्सव साजरा केला जाऊ शकतो का. आणि प्रथमच मला वाटतं महाराष्ट्रात ही दीपोत्सव दीप मेळ्याची जी पद्धत होती त्यावेळेस सुरू झाली आणि जवळपास 1000 मुलं त्यावेळेस एकत्रित आलेले होते. आज सलग 9 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आज 4 वाजता या ठिकाणी भाऊबीज झालं आणि भाऊबीजनंतर मुलांसाठी डान्स नाश्ता सगळं झाला. यतीमखाना, रिमांड होम वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलं आलेले आहेत आणि आत्ता डीजेचा प्रोग्राम आणि त्यानंतर गणेश शिंदे यांचं हे जीवन सुंदर आहे हा कार्यक्रम होणार. नंतर एक मस्तपैकी आतिषबाजी आणि आतिषबाजीनंतर फ्लाइंग लँटर्न्स हवेत सोडून मुलांना मिस्तान भोजन देण्यात येणार आहे. सगळ्या देणगीदारांनी ज्यांनी मदत केली असल्यामुळं हा कार्यक्रम शक्य झालेला आहे. आज त्या सगळ्या देणगीदारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आमचे लायन्सचे ओमप्रकाश पेठे तसेच योगेश कदम या सगळ्यांचं या ठिकाणी. यावेळी गरजूंना मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं. वंचित घटकांबरोबर लायन्सनं खरी दिवाळी साजरी केलीये. उद्याचं भविष्य असलेल्या लहान मुलांसाठी लायन्सनं घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सुमारे 1200 विद्यार्थी या दीपोत्सवात सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. दरम्यान किल्ला बनवा स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचं बक्षीस वाटप देखील यावेळी करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला बंधनकारक राहून फटाक्यांचा मनसोक्त आनंद घेतला. संपूर्ण परिसरात सुमारे 10,000 दिवे प्रज्वलित करण्यात आले, यामुळं हा परिसर विलोभनीय दिसत होता. यावेळी धनंजय भंडारे, अरविंद पारगावकर, किरण भंडारी, जसमित सिंग वधवा, प्रशांत मुनोत, सुमित लोढा, विपुल शाह, योगेश भंडारी, दिलीप कुलकर्णी, बंटी काबरा, अभय मेस्त्री, गणेश लड्डा, अमित काबरा, विजय कुलकर्णी, सतीश बजाज, सुधीर लांडगे, मुकुंद धूत, कृष्णा काबरा, योगेश शिक्षी, सुमित चांडक, हरीश काबरा, विशाल झंवर, निलेश बिहानी, पवन बिहानी, गोविंद सोमानी, रुपेश झंवर, संग्राम सारडा, अजिता एडके, सविता जोशी, राजेश परदेशी, पूजा शिंगाडे, प्रीती शाह आदींसह निरंजन संस्था, चाइल्डलाईन आणि स्नेहालयाचे सदस्य उपस्थित होते. धन्यवाद लायन्स क्लब ऑफ इंडिया, निरंजन सेवाभावी संस्था, लायन्स क्लब ऑफ इंडिया, आदरणीय दीपक सर, आदरणीय पारगावकर सर, हे सगळे इथे आणि जमलेल्या तमाम लोकांचं मी हार्दिक धन्यवाद करतो की त्यांनी मला इथे बोलवलं
आणि एवढा सन्मान केला. स्नेहालयाशी मी हे माझ्यासाठी खराचंच म्हणजे ज्यावेळेला हे म्हणे की प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं आहे, तर म्हटलं पाहुणे तर आपण नाही आहे तिथे, इट्स जस्ट अ पार्ट ऑफ माय होम, तर मी डेफिनेटली येईल आणि थोडंसं एक दिवस रिक्वेस्ट करून पोस्टपोन करून आज मला यायला जमलं, हे माझ्यासाठीच भाग्याची गोष्ट. बोलो भारत माता की, अजून जोरात नाही, अजूनही कमी पडतं, खाऊ नाही दिलं का आज? आज काय कशासाठी आपण जमलो इथं? खरं बोलायचं ना, खरं बोलायचं का खोटं बोलायचं? जोरात बोला. शाबास. यंदा मी कुठल्याही गोष्टी वगैरे काही बोलणार नाही, काय इथं आपल्याला बोलण्यासाठी आलेले आहेत, आपल्याला खास बोलणारे या व्यक्तिमत्व आलेले आहेत, म्हणून त्यांचं ऐकून घेऊ आणि ते जे काय समजावून सांगतील ते आपल्याला आपल्या आयुष्यात पाळायला पाहिजे, कळलं का? आपलं सगळ्यांना काय व्हायचंय, चांगलं मुलं मुलगी व्हायचंय, आहे की नाही? मला गोड कार्यक्रम दिलेला आहे, सगळ्यांचं धन्यवाद मानायचा. नक्कीच मित्रांनो, आज आपण धन्य धन्य झालो, हो की नाही? वाद आहे का? मा आपल्याला धन्यवाद करायला पाहिजे इथे असलेल्या या थोर व्यक्तींचा, ज्यांनी आपल्यासाठी हा छोटासा आनंद घेऊन आणलेला आहे. छोटा नाही म्हणणार, खूप मोठा आनंद आहे हा. मी आभार मानते आमचे व्हाईस प्रेसिडेंट लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3-2-3-4-D2 ओमप्रकाशजी पेठ आणि त्याच्या पाठीमागं 50 रांगा, 60-70% मिळवणार यांची. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ते खुश होते, ज्यांना 80-90 आहेत ते टेन्शन मध्ये होते, आणि 60-70 वाले 90 वाल्यांपेक्षाही खुश होते. ते म्हटले आपण खूप आहेत, लय टेन्शन घ्यायचं नाही, हे 80-90 वाल्यांचं जेव्हा होईल तेव्हा आपण बघू म्हटलं. पण मधले जे 80-90 मधले पालक आहेत त्यांना मी विचारलं तुम्ही काय एवढे टेन्शन मध्ये, ते म्हटले काय मार्क मिळाले पोराला, अजून थोडे पडले असते तर पोरग 90 रांगेत बसला असतं की नाही. म्हटलं किती पडले, म्हटले सांगण्यासारखे सुद्धा नाही तो. म्हटलं आकडा तर असेल नाही, म्हटले 89.something काहीतरी आहेत म्हटले. आता त्या मुलाला 89. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, जीव न्यूज, अहमदनगर.